नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी स्टडी रूममध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की अपोस्ट्रॉपियस जो असतो तो, तो वाक्यामध्ये कसा वापरायचा किंवा एखाद्या वाक्यामध्ये जर अपोस्ट्रॉपियस दिलेला असेल तर त्या वाक्यामध्ये एरर कशाप्रकारे फाइंड करायचे ते आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत तर अपोस्ट्रॉपियसचा जनरली आपण वापर कशासाठी करत असतो किंवा पजिशनसाठी करत असतो ही गोष्ट आपल्या लक्षात ठेवायची पजिशनसाठी म्हणजे कसं किंवा चा असा जर लावायचा असेल तर आपण आपोस्ट ऑफ लावत असतो परंतु बऱ्याच वेळा आपण आपोस्ट ऑफियस लावत असताना खूप जास्त चुका करत असतो तर त्या चुका काय काय असतात आपल्या त्या आपण बघूयात तर उदाहरण बघतोय आपण सिंग्युलरसाठी आपण कशा प्रकारे आपोश लावणार आहोत फ्ल्युरलसाठी कसे लावणार आहोत तर बघूयात उदाहरण बॉय आहे बॉयला आपण म्हणजे बॉय या ठिकाणी सिंग्युलर आहे सिंग्युलरला जर आपल्याला अपोस्ट ऑपिएस लावायचा असेल तर तो बॉय नंतर अपोस्टॉपचं जे चिन्ह असतं म्हणजे डोक्यावरती कॉमा ते दे देऊन यस लिहायचं आहे अशी वाक्य रचना जर असेल किंवा असं जर शब्द वाक्यामध्ये दिलेला असेल तर बरोबर असेल आणि प्लुरलसाठी आपण बॉईज म्हणजे प्ल्युरलसाठी कसं वापरतो ते बघूयात या ठिकाणी एक उदाहरण दिसते बॉईज हॉस्टेल ठीक आहे तर बॉयज ह्या प्ल्युरल नामासाठी जर आपल्याला अपोस्टॉप यस वापरायचं असेल तर बॉईज नंतर बॉय नंतर अपोस्टॉप देऊन यस लिहिलेलं आहे तर अशा प्रकारचा जो वाक्यामध्ये रचना दिसते ती चूक असते ती चुकीचं असतं त्याऐवजी आपल्याला काय वापरावं आप लागेल की त्याऐवजी आपल्याला बॉय बॉईज बॉयज आहे त्यानंतर फक्त ऑफचं आप चिन्ह द्यायचं आहे आणि त्यानंतर हॉस्टेल लिहिले आपण बरोबर आहे आता वरच्या दोन जे शब्द दिसत आहे आपल्याला बॉय करून अपोस्टॉपियस लिहिले आणि बॉयज लिहून अपोस्ट ऑफियस लिहिले ते चूक आहे ही अशा प्रकारची रचना जर वाक्यामध्ये कुठेही दिसली तर ती चुकीची असणार आहे तो त्या वाक्यातील एरर असणार आहे शेवटचं जे आपल्याला दिसतंय बॉय बॉयज आहे त्यानंतर पॉस्ट ऑफचं चिन्ह लिहिले फक्त आणि त्यानंतर हॉस्टेल लिहिले असं जर वाक्यामध्ये दिलेलं असेल तरच ते वाक्य बरोबर असणार आहे नाहीतर वरच्या जर रचना वाक्यामध्ये दिलेल्या असतील तर त्या चूक असणार आहेत ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे बरोबर आहे मुला चा ची चे बरोबर आहे आणि मुलांचे असं जर आपल्याला लिहायचं असेल तर प्लुरल नाव लिहायचे आणि त्याच्या नंतर आपल्याला फक्त अपॉस्ट चिन्ह लिहायचं त्यानंतर यस लिहायचं नाहीये बरोबर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची अशा प्रकारचे बऱ्याच वेळा आपण एरर वाक्यामध्ये लिहित असतो किंवा करत असतो ते बरोबर नसतात तर आणखी एक आपल्याला गोष्ट लक्षात ठेवायची की अपोस्ट देत असताना असे काही शब्द असतात की ज्यांच्या शेवटी यस यस एच सी यस असतात त्यांचं प्रोनाऊन्सिएशन शेवटी यस येतं म्हणजे बरोबर बॉईज बरोबर ना आपल्याला माहिती आहे यस येते यस प्रत्यय लागलाय तर अशा वेळी आपल्याला काय करायचंय की प्रोनाऊनशिएशन नुसार म्हणजे स प्रोनाऊन्सिएशन येणाऱ्या वाक्यांच्या शेवटी अपॉस्ट ऑफ यस लिहायचा नाही आहे आपल्याला फक्त ऑफचं चिन्ह आहे वरच डिस्कस केले बॉयज ह्या शब्दासोबत हा नियम लागू पडतो तर आपण बघितलंय की यस अपोस्ट ऑफ यस जर असेल तर त्याऐवजी फक्त आपल्याला ते कट करून ऑफ चिन्ह द्यायचे किंवा अपोस्ट ऑफियस लिहायचे बरोबर अशा प्रकारे वाक्यामध्ये आपण एरर फाईंड करू शकतो आता आणखीन काही उदाहरणं बघूयात की कशा प्रकारे अपोस्ट ऑफियसचा वापर करायचा या ठिकाणी गर्ल्स दिसते आपल्याला सॉरी गर्ल दिसते सिंग्युलर गर्ल गर्लला आपण अपोस्ट ऑफ करून परंतु गर्ल्स हे प्लुरल जे आहे त्या प्लुरलला आपण अगोदर डिस्कस केल्याप्रमाणे अपोस्ट ऑफिस अशा प्रकारे लावू शकत नाही तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे गर्ल्स अपॉस्ट चिन्ह चिन्हन त्यानंतर स्कूल अशा प्रकारे वाक्यामध्ये एरर्स असू शकतात आता चिल्ड्रनसाठी बघूयात किंवा चाईल्डसाठी चाइल्ड हे चिल्ड्रनचं सिंग्युलर फार्म आहे त्यासाठी आपण अपॉस्ट ऑपियस डायरेक्ट लिहू शकतो परंतु चिल्ड्रन्स अशी वाक्यरचना होतच नाही आपण नाउनमध्ये डिस्कस केलं होतं की चिल्ड्रन मुळात प्ल्युरल आहे तर त्याला यश प्रत्यय लागत नसतो तोच या वाक्यातील एरर आहे तो आपण दुरुस्त करून घेऊयात त्यानंतर अपॉस्ट ऑपियस कसं लावायचं ते बघूयात तर त्यामधला एरर आपण दुरुस्त केला त्यावेजी आपण चिल्ड्रन घेतल्या तर ह्या चिल्ड्रनला यस अपोस्ट ऑफ यस प्रत्ये असा डायरेक्ट लावू शकतो आपण बरोबर तर अशा प्रकारे बेसिक गोष्टी लक्षात घ्यायचं एखादं नाव जर दिलेलं असेल तर त्या त्या नाउनला कशा प्रकारे अपोस्ट ऑफ येस लिहायचे ते बघूयात आपण वाक्यामध्ये आपल्याला अपोस्ट ऑफ येस त्या नाव नंतर म्हणजे दास अपोस्ट ऑफ यस असं दिसतंय तर तशा प्रकारचं जे शब्द असतो किंवा वाक्यामध्ये जर अशी रचना आली तर ती चुकीची असते तर बरोबर कशी असते ते बघूयात आपण दास किंवा नाऊन लिहायचे आणि त्यानंतर आपोस्टॉपचे चिन्ह लिहायचे अशा प्रकारे वाक्यामध्ये आपोस्टॉपचा आपल्याला वापर करायचा आहे ठीक आहे